जय जय जो मित्रांनो मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्याचं सोल्यूशन काय आपण हे इथे व्हिडिओ मध्ये पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतायत, आदिवासी हे जन्मानेच आदिवासी आहे, धर्म बदलला तरी जात बदलत नसते, आणि भारतीय संविधानाने आदिवासींना हा घटनात्मक हक्क अधिकार दिले आहेत, तेव्हा त्यांना धर्मांतर केले म्हणून त्यांचे हक्क अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि विशेषतः भाजप सरकार तर धर्माच्या नावाने अजिबात घेऊ शकत नाही. बघा, हे आपले जे दर्शक आहेत यांचं म्हणणं एकदम रास्त आहे. आणि आता काही जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष, ते आपला जातीयतेवरती अजेंडा म्हणजे जास्त चालवत आहेत. त्यांना म्हणजे आपल्या देशाचा जो समस्या आहे, बेरोजगारीच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, ह्या ते पूर्ण करू शकत नाही. म्हणजेच त्यांना जे आहे जातीय तेढ निर्माण करून आणि आपल्या पोळी भाजायचे काम अनेक म्हणजे राजकीय मंडळी करीत आहेत. नेक्स्ट क्वेरी आहे, SC प्रवर्गात किती जाती आहेत, त्यातील एका जातीचा विचार करता येईल. प्रत्येक जातीला आरक्षणाची गरज आहे, कारण सर्वच आर्थिक दारिद्र्य अवस्थेत आहेत. प्रत्येक जातीला आरक्षण द्यायचे झाल्यास 59% आरक्षण दिले तरच प्रत्येक 1% आरक्षण प्रत्येक जातीच्या वाट्याला येऊ शकते. तसेच ह्या जातींना शिक्षण घेतले तरच हे आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील. म्हणजे त्यांना अगोदर शैक्षणिक सवलती द्याव्या लागतील, शिकले तर पात्र ठरतील आणि नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकते. हे बघा, आता हे जी सध्या म्हणजे ज्यांना आरक्षण आहे त्याच्यामध्ये आता सरकार आता नवीन अबकड, जसं आता अनुसूचित जातीमध्ये त्याच्यामध्ये अबकड अशी वर्गवारी होऊन करण्याचा म्हणजे प्रयत्न करते. मुळात खरंच आहेत असे अनुसूचित जातीमध्ये, पण अनेक म्हणजे जातीची लोक आहेत ज्यांना म्हणजे आरक्षणाचा आज इतके वर्ष झालेत, तर त्या काही समाजाला त्याचा म्हणजे फायदा मिळत नाही. तर त्याच्यासाठी ही आता म्हणजे आता जसं मातंग समाजाचं म्हणजे म्हणणं आहे का, आम्हाला म्हणजे पुरेसं त्याच्यामध्ये बेनिफिट भेटत नाही म्हणून वर्गवारी करावी. आता बघूया, आता याच्यामध्ये सरकारचं म्हणजे चालू आहे आणि हरियाणा, त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या राज्यामध्ये हे आता जाऊन दौरे करणार आहेत, आणि तिथं त्यांनी कशी वर्गवारी केले त्याच्या अनुसार मग महाराष्ट्रामध्ये त्याचा अवलंब करणार आहे. मित्रांनो, एक सूचना होती का, माझ्या डिजिटल बनो यूट्यूब चॅनलचं जे आहे ती मेंबरशिप घ्यावी, आणि कारण काही ज्या गोष्टी आहेत त्या उघडपणे बोलता येत नाही. तर मी काही व्हिडिओ असे बनवणार आहे फक्त मेंबर्ससाठी, तर ज्यांना पण म्हणजे कॉन्फिडेन्शियल जे आहेत, जसं अनेकांकडे पुरावा नसतो, तिथे पुरावे कुठनं शोधायचे, कसे शोधायचे, त्याच्या बाबतीमध्ये मी ट्रिक सांगणार आहे, आणि ते ओपनली बोलू शकत नाही. म्हणून मी रिक्वेस्ट करतो का डिजिटल बंगो याचे जे आहे मेंबरशिप घेण्याचा आपण प्रयत्न करावा. नेक्स्ट क्वेरी आहे, अनुसूचित जाती ABCD उलबाकणी करण्यापेक्षा अनुसूचित जातींना नॉन क्रिमिनल नक्कीच लावली पाहिजे. हे बघा, त्याच्यासाठी हा सोल्युशन म्हणजे नक्की त्यात एक सोल्युशन हा पण आहे. त्याचबरोबर आता आपण पाहतोय की जे शहरी भागाला असे जवळ असलेली लोक त्यांना ते जनरली बेनिफिट घेतात, परंतु जे ग्रामीण भागामधले जे अनुसूचित जाती असेल किंवा अनुसूचित जमातीचे लोक असतील, OBC असतील, तर त्यांना म्हणजे फायदा भेटत नाही. कारण आता प्रत्येक ठिकाणी जे आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धात्मक परीक्षा ह्या होतात, आणि त्याच्या बेसिसवरती म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये ॲडमिशन किंवा इतर कोणते जसं MPSC झालं किंवा दुसरे आणखी जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये हे ग्रामीण भागातली मुलं जी आहेत टिकत नाही. शहरी भागाला जवळ असलेले ते म्हणजे कुठं ना कुठं शिकवण्या वगैरे लावून त्यांना इझी पडतो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तो पडत नाही. म्हणजे तोही एक म्हणजे मुद्दा तिथं उपस म्हणजे केला म्हणजे तर काहीतरी याच्यामधनं मार्ग निघू शकतो.
नेक्स्ट क्वेरी आहे, काका आपल्या 10 वर्षाच्या पर्यंतचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढत असतील तर अप्लिकांट कोण? हे बघा, मायनर विद्यार्थ्यांचं आपण व्हॅलिडिटी करतात. अर्जदार म्हणजे आपल्याला तिथं ज्या ज्याचं आपण कास्ट सर्टिफिकेट काढतो त्याच्या अनुरूप माहिती टाकायची असते. आणि फॉर्म मध्ये आतमध्ये ज्यावेळेस आपण म्हणजे कॅन्डिडेटच्या वडिलांचं नाव आजोबांचं नाव तर त्यावेळेस तिथं त्या अनुरूप म्हणजे करायचं असतो. आपले दर्शक कॉमेंट करतात कास्ट चुकीने माळी 182 आहे पण ऑनलाईन मध्ये 159 आहे, मी ऑनलाईन अप्लाय केलं तर चालेल का? हे बघा, सिरियल नंबर जो आहे तुम्ही ज्यावेळेस जातीचा दाखला काढताना किंवा पडताळणी करता तुम्हाला म्हणजे तुमचा सिरियल नंबर अचूक टाकणं गरजेचं असतो. आता इथं बघा, 182 मध्ये म्हणजे फुळ माळी माळी आलेत, त्याच्यानंतर अनेक म्हणजे त्याच्यामध्ये जे माळी समाज असेल निगडीत असलेली लोक जे आहेत ते 182 मध्ये येतात. आणि 159 मध्ये थोरी आहे म्हणजे ते कास्ट बदलते, तर तसं म्हणजे करू नका. सिरियल नंबर हा महत्वाचा घटक आहे जातीचा दाखला किंवा जात पडताळणी दाखला. नेक्स्ट क्वेरी आहे, ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट केल्यावर ऑनलाईन पेमेंट होत नाही आहे, मी 2 दिवस ट्राय करतो. हे बघा, कधी कधी वेबसाईट म्हणजे डाऊन असली का हा प्रॉब्लेम उद्भवतो, तरी तुम्ही तुमचा जो ब्राउझर आहे जसं तुम्ही गुगल क्रोम ने करत असाल तर एकदा मोझिला मध्ये ट्राय करा, आणि जर दोघांमध्ये होत नसेल तर याचा अर्थ तो वेबसाईट डाऊन आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर प्लीज हेल्प, माझ्या आधार कार्ड मध्ये फादरचे नाव नावामध्ये राव आहे आणि बाकी डॉक्युमेंट वर नाही आहे. 10वी 12वी लिव्हिंग आणि मार्कशीट वर काही फरक पडेल का? हे बघा, नाव हे जे आपण कोणताही डॉक्युमेंट म्हणजे जसं कास्ट सर्टिफिकेट झाला, कास्ट व्हॅलिडिटी, तर कास्ट सर्टिफिकेट काढताना आपला जो नाव आहे तो शालेय डॉक्युमेंट प्रमाणे असणं गरजेचं आहे. तर शाळेच्या मध्ये डॉक्युमेंट म्हणजे आपलं नाव काय आहे तर तसाच म्हणजे लिहा, आणि जे मग इतर डॉक्युमेंट आहेत तर त्यांना जसं आधार कार्ड, आधार कार्डाला तर तुम्हाला ते तुम्ही करेक्शन करू शकतात त्याच्यामध्ये, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. किंवा तुमचं पॅन कार्ड असेल काय असेल, तर म्हणजे बोलण्याचा तात्पर्य आपल्याला ज्यावेळेस आपण कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी काढतो तर ते आपल्या शालेय डॉक्युमेंट वरती जसं नाव असेल तसंच तिथं करून घ्या, म्हणजे पुढं अडचण येणार नाही. आणि समजा तुम्ही जे डॉक्युमेंट्स म्हणजे बदलता येत नाही, आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे तुम्हाला ते म्हणजे बदलता म्हणजे नाव तुम्ही करेक्शन करू शकता, ज्याच्यामध्ये करू शकत नाही तर ते त्याच्यासाठी मग तुम्ही गजेटचा वापर करू शकता. परंतु शक्यतो तुम्ही जातीचा दाखला किंवा कास्ट व्हॅलिडिटी काढताना आपले जे शालेय डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती जसं नाव आहे तसा नाव करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.